नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचारमध्ये स्वागत. पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्र किनारा हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. इथे असलेल्या केळीच्या बागांमुळे ह्या गावाला केळवे असे नाव पडले आहे. तेथील सुरूच्या झाडाची हिरवी वनराई सर्व पर्यटकांसाठी केंद्रबिंदू बनले होते. परंतु मागील चक्रीवादळामुळे या सुरूच्या झाडांचे अस्तित्व धोक्यात सापडले होते. या सर्वाचा विचार करता केळवे समुद्र किनाऱ्याला सुयोग्य परिस्थितीत आणण्याबरोबरच किनाऱ्यावरील वाढती धूप रोखण्यासाठी चला एक झाड लावूया, पर्यावरण रक्षूया आपल्यासाठी या घोषवाक्याने केळवे पर्यावरण संवर्धन मंडळाने लोकसहभागातून वननिर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. केळवे पर्यावरण संवर्धन मंडळ व ग्रामपंचायत केळवे यांच्या विद्यमाने समुद्रफळ आणि कोनोकार्पस या वृक्षाच्या झाडाच्या लागवडीचा कार्यक्रम 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाडाण व रेल्वे सुरक्षा दलाच्या राजश्री तायडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मालकीचे रोपटे दत्तक घेण्याची सुवर्ण संधी या योजनेअंतर्गत प्रति 500 रुपये एक झाड या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. किनाऱ्यावरील झाडांचे संगोपन करण्याची हमी केळवे पर्यावरण संवर्धन महामंडळाने घेतली आहे. ही समिती झाडांसोबतच त्यांची लागवड, ठिबक सिंचन व देखभाल खर्च सांभाळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दात्यांच्या नावाचा फलक झाडाच्या बुंध्याला लावण्यात येणार आहे. पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा.